घरात शौचालय आहे का? मग तुम्ही शौचालयाला कुठे जाता? हमारे पूरे देश में शासन ने स्वच्छता को लेकर बहुत सी योजनाएं शुरू की है। वैसे ही एक योजना है ग्राम स्वच्छता अभियान। इस योजना से शासन का कहना है कि हर घर में शौचालय होना ही चाहिए, मगर आज भी पिंगोरी गांव के भोसले बस्ती के जिला परिषद पाठशाला में आज भी शौचालय नहीं है। इस कारण आज भी पाठशाला के शिक्षक और बच्चे परेशान हैं। या गाँव मध्ये शाळा सुरू होऊन किती वर्ष झाली या वस्तीवर? या वस्तीवरती 2008 साली जून 2008 साली शाळा ओपन झाली। गेली 5 वर्ष मी इथं शिक्षिका म्हणून काम करते। प्राथमिक शाळा असल्यामुळे इथं 1 ते 4 पर्यंतचे वर्ग इथं भरले जातात। आणि जागा अवेलेबल नाही आहे आम्हाला, त्याच्यामुळे समाज मंदिराची शाळा भरावं लागते। शाळेमध्ये शाळेसाठी म्हणजे बांधकामासाठी पण पैसे वगैरे आले होते, परंतु शाळा जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे शाळेचं बांधकाम नाही करता आलं। ह्या शाळेमध्ये शौचालय पण नाही आहे का? नाही, शाळेचं बांधकाम नसल्यामुळे शौचालयासाठी सुद्धा जागा अवेलेबल होती। शौचालयासाठी रक्कम पण आली होती, परंतु जागेच्या अभावी शौचालय बांधता आले। मग आता तुम्हाला शौचालयाची अडचण होतीये का? नसल्यामुळे काय प्रॉब्लेम येतात? शौचालयाची अडचण होते ना, मुलांना पण प्रॉब्लेम येतो आणि बाकीचे पण विद्यार्थ्यांना पण आणि शिक्षकांना पण इथं शौचालयाचा अडचण प्रॉब्लेम येतो। आणि जेव्हा तुम्ही मुलांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन देता, तेव्हा तुम्हाला मग काय वाटतं की तुम्ही स्वच्छतेचे संदेश शिकवता किंवा शौचालय उघड्यावर बसू नये, हात धुतला पाहिजे हे? आणि जेव्हा मग ही मुलंच आजूबाजूला असे जातात, तेव्हा तुम्हाला कसं म्हणजे हे होतं? वाईट वाटतं की आम्हाला पण वाईट वाटतं मुलांना, आपल्याला म्हणजे आपण सांगतोय आणि मुलांना ते प्रत्यक्ष कृती त्यांना करता येत नाही। प्रत्यक्ष मुलं जे त्यांना करायचं नाही ते आपण करायला त्यांना म्हणजे भाग वाटतो। त्या जर त्यांची जर सोयीसुविधा व्यवस्थित असेल तर ते मुलांनाही फ्रेश वाटतं। सगळं वातावरण जर व्यवस्थित प्रसन्न असेल, सगळ्या सोयीसुविधा असतील, तर मुलांना तिथं त्या ठिकाणी आनंद वाटतो। मुझे लगता है की पाठशाला में शौचालय का जल्द से जल्द बांधकाम हो और बच्चों की और शिक्षकों की परेशानी खत्म हो। मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्य के पिंगोरी गाँव से इंडिया अनहर्ड के लिए।